नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सिरसट येसीएल साने गुजे निवासी विद्यालय केज येथून आज इयत्ता 7वीच्या वर्गातील पाठ 11 वर्तुळ हा घेऊन आलेले आहे। प्रथमतः आपण याच्यामधील वर्तुळाच्या वेगवेगळ्या बाजूंची बाबींची माहिती घेऊया। हे तुमच्यासमोर मी एक वर्तुळ काढलेलं आहे, त्याच्यातील त्रिज्या कशाला म्हणायचं याचा अभ्यास करूया। त्रिज्या म्हणजे बघा, हे वर्तुळ आहे, वर्तुळावरती ई ए एफ डी बी आणि सी, आणि वर्तुळ केंद्र म्हणून याला म्हणतात मध्यबिंदूला, हा आहे ओ, ओ बिंदूंनी दर्शवलेला आहे ओ अक्षराने। तर बघा आपण त्रिज्या शोधूया। त्रिज्या म्हणजे काय असते? वर्तुळ बिंदूतून निघणारी रेषा, बिंदूतून निघणारी रेषा आणि कशावर गेलेली आहे? वर्तुळावर गेलेली आहे। बिंदूतून निघते आणि वर्तुळावर जाते, तिला काय म्हणतात? त्रिज्या। मग या त्रिज्याचं नाव काय झालं? ओ बी। पहिली त्रिज्या काय झाली? ओ बी। आणखीन शोधा बरं, ओ एफ। दुसरी कोणती आहे? ओ एफ। तिसरी शोधते का? ओ ए। चौथी शोधते का? ओ सी। अशा पद्धतीच्या आपल्याला ह्या त्रिज्या शोधलेल्या आहे। त्यानंतर आहे जीवा। जीवा म्हणजे काय? अशी रेषा जी दोन बिंदूंना जोडते, ते बिंदू वर्तुळावरती असतात परंतु ती केंद्रबिंदूतून जात नाही, ती केंद्रबिंदूतून जात नाही, तिला काय म्हणतात? जीवा। कोणती? बघा, हा एक बिंदू आहे ई आणि हा आहे सी, हे दोन वर्तुळावरती बिंदू आहेत परिघावरती आणि या दोन बिंदूंना ह्या रेषेनं जोडलेलं आहे। हे वर्तुळ केंद्रातून गेलं आहे का? नाही। मग वर्तुळ केंद्रातून गेलेलं नाही आणि परिघावरती असणारे हे दोन बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला म्हणतात जीवा। मग जीवाचं नाव सांगा ह्या, जीवा ई सी। दुसरी जीवा कोणती आहे? ए डी, जे की अशा रेषा असते की जी वर्तुळ केंद्रातून जात नाही। त्यानंतर आहे व्यास। व्यास कशाला म्हणतात ते बघा। व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा, परंतु ती कशातून जाते? वर्तुळ केंद्रातून जाते। वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारी रेषा, हे वर्तुळावरचे बिंदू एफ आणि सी या दोघांना ह्या रेषेने जोडलेलं आहे, परंतु कशातून गेली ती रेषा? वर्तुळ केंद्रातून गेली आहे। मग पहिली काय येईल इथं? जीवा एफ सी। दुसरी काय येईल? ए बी। ए बी या वर्तुळ केंद्रातून गेलेल्या आहे दोन रेषा आहे, त्यांना काय म्हणतात? व्यास असं म्हणतात। जी वर्तुळ केंद्रातून जाते त्याला काय म्हणतात? व्यास। त्यानंतर परिघ कशाला म्हणायचं बघा। इथून जर वाचन केलं आपण ह्याचं, एफ पासून सुरुवात केली इथून आणि परत एफ पर्यंत जालो, तर ही जी पूर्ण याची लांबी होते याला वर्तुळाचा परिघ असं म्हणतात। याला काय म्हणतात? परिघ असं म्हणतात। मग आता ह्यांनाच काय करतात बघा, ह्या त्रिज्या व्यास परिघ यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत। मग काय काय नावं दिलेली आहेत? तर त्रिज्या हे कशाने दर्शवलं जातं? आर या अक्षराने दर्शवलं जातं, किंवा हे असं आर। त्रिज्या कशाने दर्शवली जाते? आरनी। व्यास कशाने दर्शवला जातो? डीनी। आणि परिघ कशाने दर्शवला जातो? सीनी। आर डी सी, त्रिज्या आर, व्यास डी, परिघ सी, आणि पाय हे कशाने दर्शवलं जातं? या चिन्हाने, अशा पद्धतीचं चिन्ह काढलं जातं। आणि पायची किंमत असते 22/7 किंवा 3.14, म्हणजे 7ने 22ला भाग दिला तर अशा पद्धतीचं उत्तर येतं। म्हणून 3.14 किंवा 22/7 आपल्याला उदाहरणामध्ये जी किंमत योग्य वाटेल ती ठेवून आपण उदाहरण सोडवायची असतात। यानंतर इथं दिले आहे D=2R। D=2R म्हणजे काय? डी म्हणजे काय? व्यास। आणि व्यास म्हणजे, आणि आर म्हणजे काय? त्रिज्या, म्हणजे दोन त्रिज्या, म्हणजे एक व्यास बरोबर दोन त्रिज्या। त्रिज्या मग कशा पद्धतीचं आपण हे आकृतीत समजावून घेऊया। इथं पहा, ही ए बी काय आहे? व्यास आहे। याच्यामध्ये डी बरोबर काय म्हणले? 2R। मग इथं हे बघा, ओ बी ही एक त्रिज्या आहे आणि ओ ए ही एक त्रिज्या आहे, म्हणजे एक व्यास तयार होण्यासाठी दोन त्रिज्या लागतात, बरोबर आहे का? आता हा व्यास आहे एफ सी, याच्यामध्ये एफ ओ एक त्रिज्या आहे आणि सी ओ एक त्रिज्या आहे, म्हणजे एक व्यास बरोबर दोन त्रिज्या। म्हणजे ही त्रिज्या जर 5 असेल आणि ही पण 5 असेल तर हा व्यास किती असेल? 10 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे का? आणि
सी सी म्हणजे काय परिघ, परिघ काढण्याचं काय सूत्र आहे, सी बरोबर पाय डी, पाय म्हणजे काय 22/7 किंवा 3.14 गुणवले डी म्हणजे व्यास. आता हे सूत्र रूपांतरित केले आहे, सी बरोबर पायला पाय आणि डीचं 2R मध्ये रूपांतर केले, 2R म्हणजे परिघ बरोबर 2 × पायला पाय आणि डी म्हणजे काय 2 त्रिज्या. म्हणूनच काय सी बरोबर 2πr किंवा सी बरोबर पाय डी अशा पद्धतीने. सी म्हणजे काय परिघ आणि परिघाचं सूत्र आहे हे 2πr आणि पाय डी. आपल्याला ज्या पद्धतीचं उदाहरण दिलं असेल किंवा जी माहिती दिली असेल, त्रिज्या दिली असेल तर हे सूत्र वापरावं लागतं आणि व्यास दिला असेल तर हे सूत्र वापरावं लागतं आणि वर्तुळाचा परिघ काढावा लागतो. तर याच्या संबंधातील उदाहरणे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया.